लसूण, तीन चार पाकळ्या लसूण, खोबरं एक वाटी, जिरं दोन चमचे, वेलची तीन चार पाकळ्या, आणि कोथिंबीर असली तरी चालते, आणि असली तर कोथिंबीर आणि तीळ टाकायची. तर कोथिंबीर तीळ बी नसते, कोथिंबीर नसली तरी चालते. हे सगळं टाकायचंय. खोबरं टाकायचं, लसूण, जिरं, थोडं पाणी टाकून खोबरं पिसून घेतलंय. आता तेल टाकलंय. आता तेल टाकलं का चटणी टाकायची. आपल्याला केवढं तिखट पाहिजे तेवढे त्याच्यावर टाकायची चटणी. चटणी भाजून घ्यायची तेलात. नंतर खोबरं टाकायचं. तेलात चांगलं भाजून घ्यायचं. नंतर पाणी वापरायचं. मीठ टाकायचं. पाणी आपल्याला केवढं पाहिजे त्या अंदाजावर पाणी टाकायचं. उकळी आल्यानंतर मच्छी टाकायची. तेल असं भारी होते. मसाला तेल सुकल्याच्या नंतर पाणी वापरायचं. चांगला हलवून घ्यायचं. पाणी वाटायचं आणि मीठ टाकायचं. एवढं मीठ टाकायचं. एवढी सोलं टाकायची म्हणजे आंबट जरा लागते. किसं सांगते, आपल्याला सुक पाहिजे असलं तरी त्यातले नरम नरम पिसं काढायची आणि हेच मसाला घालायचा आणि फ्राय करायचा. आता हे कड आलाय. आता ह्याच्यात मच्छी टाकायची सगळी. 5 मिनिटं शिजू द्यायची. त्याच्यानंतर आपण टेस्ट करायची. मीठ कमी असलं तर मीठ टाकायचे. नंतर खाऊन बघायची कसे लागते ती. सगळी मच्छी टाकायची. माझ्या मसाल्यात सगळं आहे म्हणून मी कोथिंबीर आणि तीळ टाकलेलं नाहीये. आपल्याकडे असलं तर टाकायचे. आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. मम्मीला बोलायचे म्हणून मी बोलतोय का जरा जी वाटते म्हणून. आणि मम्मीच्या चॅनलला सपोर्ट करा प्लीज. आणि व्हिडिओ बनवायला भरपूर मेहनत लागते. प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा. आणि अशा पद्धतीने एक रेसिपी बनवून बघा. तुम्ही घरी बनवून बघा. तुम्हाला चांगली लागेल.